ती दुर्बीण असती ना त्याच्यातून दाखवावं लागेल. म्हणे का तसं काय तसं दिसणार नाही का? म्हणे तसं कसं काय दिसेल का? अहो ती जंत इतके बारीक बारीक येते दुर्बिणीशिवाय. आपल्या जीवनाला संतांची गरज आहे. माणसं म्हणली कशाला? अरे जर ते पाण्यातली एवढे एवढीशी जंत जर दुर्बिणीशिवाय दिसत नसतील तर जगाचा बाप भगवंत तुम्हाला संताशिवाय भेटेलच कसा? एकनाथ महाराजांना विचारा ना तुम्हाला, संता विन प्राप्ती नाही. जीवन जर भगवंत प्राप्तीकरण न्यायचं असेल तर संतांशिवाय पर्याय नाही. म्हणून ते संत गायला सुरुवात करतात आमचे नामदेव महाराज. पण संत गात असताना संत पदाला जाण्याकरता तीन गोष्टी पाहिजेत असं शास्त्र म्हणते. त्यांच्या जीवनात त्याग पाहिजे, दुसरी गोष्ट परंपरेने घडत आलेली सेवा पाहिजे, आणि तिसरी गोष्ट देवाविषयी नितांत प्रेम पाहिजे. मग त्याग पाहिजे, विचारा तुम्ही नामदेव महाराजांना किंवा नामदेव महाराजांच्या जीवनाचा आढावा घ्या थोडासा. काय नाही वैकुंठात हा प्रश्न जर कोणी केला तर भागवत त्याचं उत्तर देतं. ते वैकुंठी पाहता साचार अवघे चतुर्भुजनर घनश्याम पितांबरधर शंख चक्र अवघ्यासी तेत नाही आदि व्याधी विषयासक्त उपाधी स्त्री पुरुषा समान बुद्धी जाण त्रिशुद्धी उद्धवा. सगळं वैकुंठात आहे. एवढं सुख आहे, चिंतामणीच्या सडक आहेत, कामधेनूचं दूध आहे, कल्पतरूच्या बाग आहेत, एवढं सगळं जर वैकुंठात आहे तर नामदेव महाराजांना देवाने विचारावं तुम्हाला तिचं घर अलाव झालंय. जसं महाडाला फॉर्म भरल्यावरती 4-2 वर्षानं घर लागतं, बरोबर आहे ना? महाडाला घर लागतं. तसं नामदेव महाराज तुम्हाला वैकुंठात आम्ही रो हाऊस बंगलो तुम्हाला तिकडं आम्ही अनाऊन्स केलाय, तुम्ही तिकडं राहायला जा. नामदेव महाराज म्हणले हे बघ, हा राखेलचा डबा बी घेन, ही काडी बिटी पण घे, आण त्याच्यावर मला जायचं नाही. वाचणे पंढरे सर्व काळ Hey!
मी म्हणतोय म्हणून नाही वाजवी, तुमचा आवाजच तितका गोड आहे लक्षात ठेवा। आता उद्यापासून लक्षात ठेवा, ती म्हणली की टाळी वाजवली पाहिजे, त्यांना सुद्धा टाळी वाजली की माझंच ध्यान झालं पाहिजे असा विषय लक्षात ठेवा, असं आहे का नाही। यांनी पण किती महाराज वाजवले असतील, हाताने नाही म्हणत मी, बोटाने म्हणतोय मी, पण हाय काय गोड महाराज सगळं एकच सांग का। तेजस महाराज, अधिकारी महाराज, तेजस्वी बाबा आहेत, अगदी सगळी सगळी मंडळी आमच्या आईसारखे आहेत, काही बहिणीसारखे आहेत, हां पुरुष वर्ग आहे, काही वडिलांसमान आहेत, काही बंधू समान आहेत। तुमचं सर्वेश्वरचं नियोजन, पण आपला सर्वेश्वरचा सप्ताह, इतका आनंद येतो आहे कीर्तन करताना, हे कीर्तन इथं कोरल्याला चाललंय असं वाटत नाही, हे महाद्वारात पांडुरंगासमोर चाललंय असं वाटतंय लक्षात ठेवा, इतकं गोड करता, इतकं गोड। आणि असले नियोजन असले ना तेजस महाराज जरा बोलवत जा, पण चांगलं नियोजन असल्यावर कीर्तन करायलाही जरा असं बरं वाटतंय मला सांगायचंय तुम्हाला लक्षात ठेवा। वैकुंठासी आम्हा नको धाडवारी, संत या पदाला बोलताना सांगतायत देवा आम्हाला नको, एवढं सगळं वैकुंठात असताना भगवान त्याला ते सांगतायत नामदेव महाराज, वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी वास दे पंढरी सर्व काळ। हे बघ, मला पंढरपूर सोडून जायचं नाही, वैकुंठात सोनं असलं तरी मला जायचं नाही, मला वास दे इथं। मग ही त्यागाची भावना पाहायला मिळते नामदेव महाराजांकडे। दुसरं, परंपरेनं घडलेली सेवा, नामदेव महाराजांच्या घरची परंपरा पाहायला गेली तर जनाबाई महाराज गोड वर्णन करतात, गोनाई राजाई दोघी सासू सुना सांगितलं का, अग्नच लावलं म्हणल्यावरती काय करायचं, ते मंगल अष्टकीचे चाल त्याला गोड लावता येते शेवट, आहे का नाही। मला प्रश्न पडला होता, आवाज बसलाय काय करावं आपण, वा गोड माणूस लागली वर्षात हिला, अगदी स्मरणात राहील असं गोड कीर्तन चालू आहे असं वाटतंय, संपू नाही पण संपवावं लागेल लक्षात ठेवा। जर तुमची इच्छा असेल नाही संपव तर ओव्हर टाईमचे चार्जेस तुम्ही देत असाल तर अजूनही पुढं चालू, आपण तशी काय हरकत नाही माझी लक्षात ठेवा। मग 15 माणसं आहेत नामदेव महाराजांच्या घरातली, पहिले दोघं जण सांगितले सासू आणि सून, गोनाई राजाई दोघी सासू सुना, नंतर हे दोघं बापलेक सांगितले, चार पोरं सांगितले नारावी ठागोदा माधा, नंतर चार त्या सुना सांगितल्या, लाडाई येडाई गोडाई साकराई येसाई साकराई, आहे का नाही। हे जुन्या नावं आहेत मावशी, लाडाई येसाई, आता आजी बसली आजी खरं आहे का खोटं आहे, जुनी नावं आहेत लाडाई येसाई गोडाई साकराई, आता तुमची नावं अशीच असणार साकराबाई, आहे का नाही गोडाई, आता आताच्या पूर्वींची नावं लय नाव गडीत मावशी, म्हातारपणात काय म्हणायची यांना, तुमच्या टायमाला बरं होतं पारुबाय तारुबाय हरुबाय लय नावं खतरनाक महाराज, एक तिघी बहिणी एकाच घरातल्या, आता नाव पूर्वींची आवघडीत स्वीटी, तिला म्हातारपणात म्हणायचं काय, इंगोले महाराज मला लय प्रश्न, मी 12 दिवस याच्यावर चिंतन मांडलं पण नाहीच मला जुळलं गड्यात, नंतर म्हणलं स्वीटी बाई म्हणतील काय म्हणतील, आता ऐका नाही बाबा काय काय म्हणणार काय, मग
अवघड परिस्थिती मला सांगाय, लाडाई येसाई गोडाई साखराई हे फरकटत जात महाराज. माणसांना आजकाल असलं लागतं हे सगळं असंच खेळ झालाय सगळं, आहे का नाही? इज अन ओनली एंटरटेनमेंट, पण कीर्तन हे एंटरटेनमेंट नाही, इट इज अन इंटरनल मेंटेनन्स, हे मनोरंजन नाही, हे मनोमन त्याने लक्षात ठेवा. आत्मिक समाधानासाठी संतांनी घातलेली एक सुव्यवस्था आहे, तिचा जरा बारकाईने विचार करा. चला, हे सगळे जण झाले बारा. त्या दोघीच एक आऊबाई बहीण सांगितली, निंबाईतील एक सांगितली, आणि जनाबाई महाराज त्यांच्या घरातल्या नाहीत, त्या गंगाखेडवरून आल्यात, पण ते 15वं स्थान घरातलं दिलं. आता प्रश्न सोपा आहे, एक नंबरला आपल्या घरात ज्याचं नाव असतं रेशनिंग कार्डावरती तो सगळ्यात मोठा का खाली जे नाव असतं तो सगळ्यात मोठा? एक नंबरचा, बरोबर का नाही? तो ज्येष्ठ आहे घरातला. आता ह्यांचं नाव कितवं आहे जनाबाई महाराजांचं? 15वं आहे. पण त्यांचा अधिकार किती आहे का? त्याच्याहून पहिल्या नंबरचा अधिकार किती असेल ऐका. जनाबाई महाराजांचं वर्णन करताना महाराज सांगतायत, तुळशीच्या वाई उकल देवे तुळशीच्या वने उकल देवे चाले तसंच तसंच कसं काय काय अगदी डोळ्यात पाणी दाटते इतके भाव त्याच्यातून. झाड लोट करी जनी केर भरे चक्रपाणी. 10-12 वर्षाचे आलेले नामदेव महाराजांच्या घरची पोर, हातात झाडू घ्यायची आई आणि झाडायची ना जगाचा बाप पुढं सुपली लावायचा आणि केर भरून घ्यायचा जगाचा बाप. लक्षात ठेवा, जनाबाई महाराज जर आंघोळीला बसल्या ना जगाचा बाप केस विंचरायचा, त्याचं लक्षात ठेवा. जात्यावरती बसला तर दळून दळू लागायचा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत के ग ओव्या गाव कौतुके तू ये रे वाट असं म्हणावं जगाच्या बापानं पळत यावं आणि त्या दांड्याला हात लावावं त्यानं दळून दळू लागावं. एवढा अधिकार जर जनाबाई महाराजांचा आहे, जर 15व्या नंबरचा अधिकारी महाराज जर एवढा अधिकार आहे, अधिकारी महाराज जर एवढा अधिकारी तोच 15व्या नंबरचा माणूस आहे तर एक नंबरचा किती अधिकारी असेल, आहे का नाही? लक्षात ठेवा, हे असं पटकन जमलं जातं ती कसं काय होतं माझी मला कळत नाही. लक्षात ठेवा, 15व्या नंबरचा जर इतका अधिकारी आहे तर एक नंबरचा किती अधिकारी असेल. हे परंपरेनं नामदेव महाराजांच्या घरातली सेवा. देवाविषयीचं एवढं प्रेम आहे, पूर्वराग मिलनराग विरहराग काही सांगत नाही, एकच प्रमाण सांगतो लक्षात ठेवा. नामदेव महाराज सांगता, देवा तुझ्यावरती एवढं प्रेम आहे. देह जाऊ आतवारा हो माझा प्राण गेला तरी चालेल, तुझी सेवा सोडणार नाही, तू माझ्यावरती कृपा कर. नामा म्हणे केशी राजा केला नेम चालवी माझा, इतकं देवावरती प्रेम आहे. या सगळ्या गोष्टी जर आमच्या संतांच्या जीवनामध्ये जर पाहायला मिळल्या, अशा संतांचं संमेलन भरलं आळंदीमध्ये ज्ञानोबरायाच्या मार्गदर्शनाखाली, मिळविली मांदी वैष्णवांची, सगळे वैष्णव एका छताखाली घेतले आणि तीर्थयात्रेला निघाले. पहिलं तीर्थ निवडलं पंढरपूरचं, पंढरपूरला जायचं ठरवलं. जगाच्या बापाच्या समोर उभे राहिले, ज्याचे विटेवरती पायेत कटावरती करेत पंढरीश परमात्मा उभा आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज त्याच्या पुढे आले, दर्शन घेतलं आणि सांगितलं, देवा भगवान म्हणे काय ज्ञाना तीर्थयात्रा करायचं ठरवलं. भगवान म्हणे चांगलं आहे ना जाना, पण देवा तुला एक मागतो.
वारकरी नित्यनेमाची तीर्थावळी जिथून चालू होते, मालिका जिथून चालू होते, पहिल्या तीर्थावळीपासून हे तीर्थावळीचे सगळे प्रसंग आहेत. देवा आमचं एक मागणं आहे, काय देवा, तुझ्यापाशी जो अखंड राहतो, तुझी ज्याच्यावरती अनंत कृपा आहे, तुझं ज्याच्यावरती अनंत प्रेम आहे, अखंड तुला ज्याला तुझा शेजारी आहे देवा, आम्हाला आम्ही त्याच्यासोबत त्याला आमच्यासोबत तू पाठवस आमच्या तीर्थयात्रेस. आम्हाला वाटतं भगवान म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, ज्ञाना तू सरळच सांग ना, मला तुला जीव मागायचा आहे म्हणून. नाम्यावरती एवढं प्रेम आहे माझं की नाही रे मी त्याला पाठवू शकत. नामदेव महाराज म्हणतात तू पाठवायचं लांब राहिलं देवा, ह्यांना काय कामं नाही दिसत, ह्यांना लाव तू, मी काय जाणार नाही. कोण म्हणतंय? नामदेव महाराज. हुज टू हुम हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. नामदेव महाराज म्हणले मी काय देवा जाणार नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ऐका, तीर्थावळीतलं प्रकरण आहे, त्याचं चौथं चरण असं आहे, तुझी असंगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे संसाराचे, तुझा आम्हाला संघ घडावा ही इच्छा आहे. देवानं सांगितलं ऐका, तुम्हाला जायचं नाही तर तुम्ही जाऊ नका नामदेवराय. मग नामदेवराय म्हणले नेमकं काय म्हणायचं तुला, मी सांगतोय म्हणून जा. कोण म्हणलं? हुज टू हुम. देव कोणाला म्हणला परवा? नामदेव महाराजांना म्हणला. नामदेव महाराज म्हणले हे बघ, मला जायचं नाही, तुला सोडून मला दुसऱ्या देवाच्या पाया पडायचं नाही, पण तू म्हणतोस म्हणून जातो. ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतो. देव म्हणे नामा पाहि, मी ज्ञानदेव आहे तू आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा, हे सगळं मान्य आहे, मला सगळं मान्य आहे. कारण ज्ञानेश्वरी सुद्धा तेच सांगते ना, तो पाषाणा माझी परीस, जैसा रसा माझी सिद्धरस, तैसा मनुष्याकृती अंश जाण माझा, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कुंभ, येर मनुष्य पण भांब लौकिक भाग. हे जरी प्रभू अवतारी असले तरी ठीक आहे, तुझाच अवतारी मी दर्शन घेतो, पण तू सांगतोय म्हणून जातो, मला जायची इच्छा नाही. कोण म्हणलं? ज्ञानेश्वर नामदेव महाराज देवाला म्हणले. आता हे सांगितलं देवानं म्हणून यांच्याबरोबर गेले, तीर्थयात्रा उरकली, भारत भ्रमण झालं, देवाचं दर्शन घेतलं, सगळे संत आळंदीला गेले, गोरोबा काका गेले, मुक्ताबाई महाराज, सोपान काका महाराज, निवृत्तीदादा सगळे गेले, आणि नामदेव महाराज देवाच्या समोर उभे राहिले आणि मोठा प्रफुल्लित चेहरा करून देवाकडे पाहत होते. देव म्हणले जाताना तर एवढंच तोंड केलं होतंस, काय काय असं काय? देवा आयुष्य गेलं रे तुझ्या संगतीत, तुझ्याबरोबर राहून जी मला मिळालं नाही ते त्यांच्यासोबत जाऊन इतकं समाधानी वाटते, इतकं समाधानी वाटते. भगवान म्हणले नेमकं वाटतंय काय ते सांग, आणि ते सांगणं सांगायला चालू केलं पहिल्या चरणात. संत संगतीचे होय सांगू सुख, संत संगतीचे होय सांगू सुख, संत संगतीचे होय सांगू सुख, संत संगतीचे सांगू सुख. थंडी वाजल्यासारख्या नाही, वाजवल्या चांगल्या वाजवायच्या कणकणीत, काय त्यांनी काय होत नाही, चांगलंच वाटतं टाळ्या वाजवल्यावरती असं. हा
काय सांगावं तुला देवा, हे उद्गार वाचक काढले तेवढेच उद्गार वाचक वचन लिहिल्यावर देव म्हणे अरे माझ्यासोबत राहत होता, मला सोडून जायचं नको म्हणत होता, मी सांगितलं म्हणून गेला, आणि खुशाल म्हणतो तुझ्याबर राहून काहीच नाही मिळलं. हा म्हणे देवा काहीच नाही मिळलं तुझ्या बरं. तिथं गेल्यावर काय वाटलं नेमकं? ते म्हणे आपणा पारिखे नाही तेथे. अरे तुझ्याकडे भेदभाव आहे, त्यांच्याकडे आपलेपण आहे. कसं काय? म्हणे निंदा स्तुती सम माणी तिथे संत पूर्ण धैर्यवंत साधू जायचे ही प्रमाण आहेत अशी. अजून काय? अरे देवा तुझं ब्रीद आहे, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी. म्हणे सगळं तूच ठरवणार का? हे तू करा महाराज म्हणले. म्हणे माझं म्हणणं आहे गेसी तेव्हा दिसी आईसा असशी उदार. काय म्हणू देवा तुझे कृपणाचे द्वार? ज्ञानोबरायाचं काय म्हणणे? कानोबा तुझी गोंगडी सगळ्याचे प्रमाणे काय? जनाबाई महाराज पुण्यवंत पाताळ लोकिनेला दरिद्रीत्व भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार म्हणून उभी राहून अंगणी शिव्या दिती दासी जनी. हे सगळ्या संतांचं म्हणणं आहे देवा तू लबाडेस. देवाचा देव ढकणा देव एका पायाने लगला. तुम्ही करा हा बघा तुम्ही, मग तुम्हाला त्यांना वाढवून द्यावं लागेल काहीतरी, पाकिटात प्रेम घालून द्यावं लागेल त्यांना. मला एवढं सांगायचं लक्षात ठेवा. हा देवा तू लबाडेस असे आरोप देवावरती केले, त्यावेळेस देवाने एक उदाहरण सांगायला सुरुवात केली. भगवान सांगू लागतात हे बघ, मी सुद्धा अशी काही माणसं आहे ज्यांना माझ्या जवळ केलंय पापी असून सुद्धा. त्यातली एक पोरगी सांगतो फक्त, दिसायला इतकी सुंदर आहे इतकी सुंदर आहे इतकी सुंदर आहे पोरगी, 21 वर्षाची पोरगी, जिचे मृगनयने डोळे आहेत, जिचे केस छान आहेत, जी दिसायला सुंदर आहे, जिचं अगदी मोहणीय जी दिसायला आहे, ती एका चौकात राहत होती. चौकात तिची 3 मजली माडी होती. कोणाची? त्या मुलीची, तिचं नाव सांगत नाही मी. आणि पुढच्या चौकात पाण्याचा हौद होता. ती दिसायला इतकी सुंदर होती इतकी सुंदर होती की लोक तिच्याकडे बघायचे, पोरं बघायची यात नवल काय, म्हातारी माणसंसुद्धा बघायची. आणि बघत 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 जायची तेजस महाराज, बघत 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 जायची, आणि त्या पाण्याच्या हौदात बटकन बघायची. आम्ही दोघं बी त्या टायमाला बघायला होतो म्हणून स्पष्ट सांगतोय तुम्हाला. असं आहे सगळी माणसं पडायची, 2-3 महिने माणसं पडली हो. नंतर माणसांनी विचार केला हिला बघायचं नाही, हिला बघितली आपण पाण्यात पडतो. मग त्यांनी ते चष्मे लावले, सनग्लास लावले, ब्लॅक गॉगल्स लावले, म्हणे बघायचं नाही गाडी ठरलं. ती पडली की तिला हसायला मिळायचं बाबा. आता ती 2-3 महिने कोणीच पडलं नाही, तिला हसायला मिळायचं बंद झालं. तिला वाटलं मी कुठं काळी झाली का, पण ती काळी झाली नव्हती. तिने दर्पणात पाहिलं आरशात पाहिलं तसं नाही. आषाढीचे दिवस आले आणि वारकरी गावात शिरले शेपाशी. ती म्हणली नवीन माणसं गावात आली गड्या, उद्या यातली 2 शेपडली तरी 2 महिन्याची कसर निघल, बघा बाय. आता दुसऱ्या दिवशी हे बिचारी उठले, यांनी काकडा चालू केला, किरीट कुंडले मंडेत श्रीमुख अति सुंदर शोभत, गळा वैजयंती डुल्लत हार मिरवत तुळशीचा. सुंदर काकडा करीत करीत हे बिचारे चालले. हिनं पटकन ती फणी हातात घेतली, सुंदर दिसत होती, सूर्याची कोवळी किरण पडायला चकचकीत चमकत होती. ती माडीवरती केस विंचरायला घेतले, पण त्याच्यातल्या एका बी माणसानं तिच्याक बघितलं नाही. माडीला बगल दिली, हौदाला बगल दिली आणि पुढे निघून गेले. ती म्हणले आपल्या गावातली बघत नाहीत माहीत झालंय म्हणून, यांना माहिती नाही तरी सुद्धा यांनी माझ्याकडे पाहिलं. अहो पुरुषांनी नाही, महिलेनं सुद्धा नाही माझ्याकडे पाहिलं, काय भानगडे. याचा दुसरा अर्थ एक असा होतो, ती म्हणली मला तरी काहीतरी झालं असावं. मग तिने खाली जाऊन आरशात पाहिलं, ती तितकीच सुंदर होती. मग तिने दुसरा विचार असा मांडला, जर मला काही झालं नाही तर माझ्यापेक्षा या जगात सुंदर कुणीतरी असलं पाहिजे, आणि ते ह्यांना माहिती पाहिजे. त्या अर्थी यांनी माझ्याकडे पाहिलं. एखाद्याकडे जर 10 कोटी रुपये तर 10 रुपये उसने दुसऱ्याला मागणार, माझ्यापेक्षा या जगात कोणतरी सुंदरीन तो यांना माहिती आहे म्हणून ती त्यांच्यात सामील झाली. आजीला विचारलं म्हणे आजे अगं मी एवढी दिसायला देख नाही माझ्या का नाही बघितलं. ती म्हातारी म्हणली काळे. ती म्हणली काळे अगं आरसा सुद्धा लागत नाही एवढी चकचक करते मी काळे. म्हणली अगं काळे तू काय देखणीस, आम्ही ज्याला बघायला चाललोय ना
तो जगाचा बाप किती देखना है तुला माहिती का? ती म्हणली मला सुद्धा त्याला बघायचे. म्हातारीने असा टाळ काढला तिच्या गळ्यात टाकला आणि चल भजन करत करत आणि हेच भजन करत करत पंढरपूर पर्यंत मोठ्या आनंदात आली. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली लक्षात ठेवा हे महत्त्वाचं विसरू नका. हे भजन करत करत पंढरपूरला आली. दशमीला स्नान केलं अधिकारी महाराज. एकादशीला पुन्हा त्याला स्नान करून पाहण्याकरता निघाली. वारकऱ्यांच्या भूपाळ्या चालू झाल्या. योगी दुर्लभ त्यो म्या देखील साजनी, त्यो म्या देखील साजनी, पाहता 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 मनानं पुरे धनी. बडव्यांनी दार लावून घेतली. देवाची महापूजा सुरू केली. गोड महापूजा चालू होती पंढरीशाची. दार उघडली आणि ती पुढे आली. म्हणे ज्याला पाहायला आली मी तो गुरीन हा कसा आहे? सावळा गे हरी सावळावो गोविंद गोपाळ गुण गुरवावो. म्हणे काळ आहे. म्हणे मी इतकी नाजू की हाताला जर स्पर्श झाला तर रक्त दिसतं. त्याला हात लावायला गेली. लोक पडतात म्हणून पाया पडायला गेली. करंगळी देवाच्या पायात रुपली. देवाच्या पायाला खड्डा पडला आणि रक्त बाहेर उडलं तिच्या अंगावर. तिला वाटलं मलाच लागलं काय. देवाला तिचा स्पर्श सुद्धा सहन झाला नाही. मूर्ती थरथर कापू लागली. आजही देवाच्या पायाला पंढरपूरला गेला. देवाच्या डाव्या पायाला खड्डा आहे बघा.
जाऊन बघा, तो तिच्या हाताचा आहे. म्हणली माझा स्पर्श सुद्धा चालत नाही. वारकऱ्यांनी तिला बाजूला ढकलली, तुझा अधिकार नाही. म्हणजे कधी प्राप्त होईल? संतांच्या बरोबर आयुष्य घालव, आयुष्य घालवलं संतांच्या बरोबर. महाराज देवानं इतकी सेवा केली, इतकी सेवा केली देवाची तिनं, की देवानं तिला स्वतःच्या समोर आणि अगोदर जागा दिली. आजही तुम्ही दर्शन बारीला लागला की तिचं दर्शन पाहायला घ्यावं लागतं, मग देवाचं घ्यावं लागतं. तिचं नाव काय? कानो. एक चांगलं वाक्य सांगू इंगोले महाराज, देवानं इतका अधिकार दिला, आधी कानो पात्रा आणि मग कानो पाहत राहा. एवढा अधिकार दिला तिनं. मग ते नामदेव महाराजाला म्हणले, तू खुशाला माझ्यावरती आरोप केला, आपण पारिखे नाही तेथे, मग मी नाही का कानो पात्रेला जागा दिली? तेवढेच नामदेव महाराज सांगत, ऐक, तुझ्याकडे जर डायरेक्ट आली असती तर तू तिला खालासच केली असती. संतांनी तिचे दोष घालवलेत, म्हणून तू थोर नाही, साधू थोर आहे. साधू थोर जाणार. साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. अभंगाचा भाव म्हणला, देवा तुझ्याकडे आपोपर व्हावे, संतजवळ नाही का व्याघ्रा विश्वणी मारू, का गायीची तृष्णा हारू, हा नेमकं काय करू? जसं पाणी भेदभाव करत नाही, का वाघाला मारावं तुम्हाला खाईल म्हणून, का गायीची तृष्णा हारू, तसं नाही. मग कसं? म्हणजे दोघाला एक सावली जसा वृक्ष देतो, निंदा स्तुती माणी तिथे संत. तुझ्यात आणि देवा संतात फरक आहे, ते श्रेष्ठच आहे तुझ्यापेक्षा. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. मग पुढं ती भिन्न अवस्थांना सांगताना करताना सांगतात, इह लोकी तुझी सर्वभूती सम शरीराचा भ्रम नेने कादा, दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तुपारखी. किंवा मगाच्या वया तो पाषाणा माझी परीस, जायचा रासा माझी सिद्धरस, तैसा मनुष्यकृती अंश जाण माझा. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नवती जगा, मानसा त्या तारखी. हा इथं मुद्दा संपतो. जसं गायीच्या जीवनात दूध एक सारे, तसे संत आहेत नामा म्हणे गाय दूध एक सार. साधू निरंतर वर्ते तैसा, म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी ज्ञानेश्वर.